फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी, साखर घेतलेली आहे, मिक्स ड्रायफ्रूट घेतलेलं आहे आणि हा ओला नारळ किसून घेतलेला आहे, किस करून एक वाटी. आणि हे आपण केशरचं दूध घेतलेलं आहे, केशर भिजत घातलेलं आहे दुधात. तर चला आपण आता सर्वात अगोदर भात शिजून घेऊया. आता आपण हे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यात एक चमचा तूप टाकणार आहोत. आपण एक चमचा तूप टाकायचं आणि आपल्याला हे चार लवंगा टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये. हे चार लवंग टाकायच्या आणि धुतलेला आपण तांदूळ त्याच्यामध्ये टाकूया. जरासं परतून घेऊया त्याला. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपण दोन वाट्या गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे दोन वाटी आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला छान असं आपण आता शिजून घेऊया. अगदी एक चुटकी भर चवीसाठी आपण मीठसुद्धा टाकणार आहोत त्याच्यात. नेहमीच्या आपण राईसला टाकतो तेवढं नाही टाकायचं, अगदी एक चुटकी भर टाकायचं आहे. आणि आता हे आपण भात शिजून घेऊया. तर आता आपण पाहूया आपला राईस रेडी झालेला आहे का. आणि आता आपला राईस हा रेडी झालेला आहे, आपण गॅस बंद करूया. आता आपण थोडंसं तूप टाकून सर्व ड्रायफ्रूट कसे फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर पाक करायला घेऊया. अगदी थोडं तूप टाकायचं एक चमचा. जरासं गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट असे फ्राय करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कच्चेही टाकू शकता. सर्व ड्रायफ्रूट आता आपलं हे फ्राय झालेलं आहे, हे साईडला करूया आणि आता आपण पाक करायला घेऊया. आता कढईमध्ये आपण ही साखर टाकून घेऊया आणि अगदी साखर बुडेल इतपतच आपण पाणी टाकणार आहोत, कारण आपला भात ऑलरेडी शिजून झालेला आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाहू शकतात आता आपली साखर ही विरघळलेली आहे. आपल्याला ह्याला चाचणी वगैरे नाही आणायची, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये हे खोबरं टाकूया. हे जे आपण ओल्या नारळाचा किस केला होता ना, तो आपण आता सर्वात अगोदर याच्यामध्ये टाकून घेऊया. किस टाकल्यानंतर आपण हे तळलेले ड्रायफ्रूट टाकूया. त्यानंतर आपण हे दुधामध्ये भिजवलेलं केशर टाकून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण राईस टाकूया शिजलेला. आता हा राईस टाकून घेणार आहोत आपण. आता छान याला मिक्स करून घेऊया. आता हा मिक्स केलेला आहे, आपण आता ह्याला 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकणार आहोत. थोडीशी इलायची पावडर टाकून आपण आता ह्याला झाकून ठेवूया. एकदा मिक्स करूया. हे मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी. आता 2 मिनिटं झालेले आहेत,
आपण पाहूया आपला राईस रेडी आहे का। हां तर आपला आता हा नारळी भात रेडी झालेला आहे आणि आपण आता तो सर्व करायला घेऊया। गॅस बंद करूया अगोदर। तर हा पाहू शकता तुम्ही आपला हा नारळी भात रेडी झालेला आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।